फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव आहे सोनाली धुंजी. तर मी आज एग फ्राईड राईस बनवणार आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते. पाणी घेतलेलं आहे, अजून अर्धा तांब्या पाणी घेणार आहे. आणि आता मी एक चमचा मीठ टाकणार आहे. आणि थोडंसं तेल पण टाकणार आहे. असं टाकल्यावर आणि थोडंसं तेल टाकणार आहे. मी दावत पुलावचे राईस घेतलेले आहे. हे 1/2 किलो आहेत. मी फक्त दोघांसाठी बनवणार आहे. आता मी हे तांदूळ दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं असतं. आता इकडे पाणी उकळलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे तांदूळ टाकणार आहे. छान असा शिजलेला भात मी गाळून घेणार आहे. थंड व्हायला द्यायचं आहे. आता भात असा छान आता थंड झालेला आहे. आता मी फ्राय करून घेणार आहे. आता इकडे मी कढई गॅस ऑन करून कढई तापवून घेणार आहे. इकडे मी एग फ्राईड राईस बनवण्यासाठी शेजवान फ्राईड राईस मसाला घेतलेले आहे. इकडे 3 अंडी घेतले. इकडे 1 बारीक चिरलेला कांदा. इकडे 1 टोमॅटो आणि 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तिखट. आता कढई छानशी तापलेली आहे. आता मी त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे. सर्वात प्रथम मला एगचे छोटे छोटे ऑमलेट बनवून घ्यायचे आहे. अजून भाजू पाहिजे. आता मी हे सर्व परतून घेणार आहे. हे पहा किती छान तिचा ऑमलेट आलेली आहे. नंतर हे छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे. थोडे असं ऑमलेट करून तुम्हाला कुस्करून बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे. त्यानंतर मी कांदा टोमॅटो दोन्ही त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. गॅस हाय करणार. 1/2 चमचा मीठ आणून घेणार आहे. हा तिकडे घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हा भात टाकून घ्यायचा आहे. नंतर शेजवान फ्राईड राईस मसाला टाकून घ्यायचा आहे.
नंतर या ऑमलेट बनवलेला असं कुस्करून टाकायचं आहे याच्यामध्ये. नंतर मग भात करतो. दोन मिनटं असं परतायचं सगळं एक जीवन होईपर्यंत. तुम्ही तेल कमी वापरलं तर पण चालेल, जास्त वापरला तर पण चालेल. मी थोडं तेल कमीच वापरले. मी पाहू शकते किती छान असा कलर आलेला आहे भाताला. अशा प्रकारे एक फ्राईड राईस बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.